नमस्कार कुकवी जॉईमध्ये तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा खूप स्वागत आता लवकरच नवरात्रीला सुरुवात होत आहे बऱ्याच जणांचे उपवास देखील असतात म्हणूनच आज आपण एक उपवास स्पेशल रेसिपी पाहणार आहोत आणि नेहमीच साबुदाण्याचे तेज तेज पदार्थ खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर हे रताळ्याचे कटलेट्स तुम्ही नक्की ट्राय करा खूपच कमी साहित्यात व अगदी झटपट हे चमचमीत रताळ्याचे कटलेट्स तयार होतात चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करू इथे माझ्याकडे पाव किलो रताळी आहेत ती मी उकडून घेतली आहेत व या पद्धतीने आपण त्याची सालं काढून घेणार आहोत उकडल्यामुळे रताळ्याचे साले अगदी पटकन निघतील हे पहा इथे सर्व रताळी आता सालं काढून तयार आहेत आता आपल्याला ही रताळी किसून घ्यायची आहेत रताळी किसल्यामुळे आपल्याला कटलेट बनवताना बाइंडिंगला अजिबात त्रास होणार नाही व अगदी झटपट आपले कटलेट्स तयार होतील या पद्धतीने आपल्याला सर्व रताळी किसून घ्यायची आहेत आता इथे आपली सर्व रताळी किसून तयार झाली आहेत आता आपण हे बाजूला ठेवून घेऊया व बाइंडिंगसाठी पुढची तयारी करून घेऊ कटलेटला अगदी छान बाइंडिंग येण्यासाठी इथे माझ्याकडे पाव कप साबुदाना आहे हा कच्चाच साबुदाना आहे त्याला आपण मिक्सीच्या बाउलमध्ये टाकून त्याची बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे हे पहा या पद्धतीने आपली साबुदाण्याची पिठी आता तयार झाली आहे तर यातली दोन ते तीन चमचे पिठी मी कटलेटच्या कोटिंगसाठी बाजूला काढून ठेवत आहे व उरलेली पिठी आपण जी रताळी किसून घेतली आहेत त्यामध्ये बायंडिंगसाठी टाकून घेऊ इथे साबुदाण्याच्या ऐवजी तुम्ही वरईची पिठी देखील बायंडिंगसाठी वापरू शकता किंवा शिंगाड्याचे से पीठ असेल तर ते देखील चालेल आता आपण चवीनुसार यामध्ये मीठ घालून घेणार आहोत व तिखटपणासाठी इथे मी एक चमचा साधं जे आपलं लाल तिखट असतं ते घालून घेते आणि पाव चमचा यामध्ये जिरा पावडर घालायची आहे जर तुमच्याकडे उपवासाला जिरे खात नसतील तर तुम्ही जिरा पावडर स्किप केली तरीही चालेल कटलेट अजून चटपटीत बनण्यासाठी इथे माझ्याकडे एक ते दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आहेत त्या देखील मी घातल्या आहेत व एक लहान चमचा आलं बारीक चिरून घालायचं आहे आता हे सर्व आपण छान मिक्स करून घेणार आहोत साबुदाण्याची पिठी घातल्यामुळे इथे आपल्या पिठाला अगदी व्यवस्थित बाइंडिंग आलं आहे व थोडीशी आंबटसर चव सर्थ येण्यासाठी मी याच्यामध्ये दोन ते तीन चमचे दही घालणार आहे लताळाला मुळातच थोडासा गोडसरपणा असतो आणि दही घातल्यामुळे ही कटलेट चवीला छान आंबट गोड व हलकीशी तिखट देखील लागतात आता आपण या बॅटरपासून कटलेट तयार करून घेणार आहोत हाताला आपल्याला थोडं तेल लावून घ्यायचं आहे व या पद्धतीने तुम्हाला हवा त्या शेपमध्ये तुम्ही कटलेट तयार करून घेऊ शकता इथे मी राऊंड शेपमध्ये सर्व कटलेट तयार करून घेणार आहे रताळी जर आधीपासूनच उकडून ठेवली असतील तर अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये हे कटलेट अगदी झटपट तयार होतात व चवीला पण खूपच टेस्टी लागतात आता आपण हे कटलेट शालू फ्राय करून घेणार आहोत तर आपण ही साबुदाण्याची पिठी आधीच बाजूला काढून ठेवली होती त्यामध्ये या पद्धतीने एक एक कटलेट घोळवायचा आहे व तो तव्यावरती आपल्याला शालो फ्राय करायला ठेवायचा आहे इथे मी तव्यामध्ये आधीच दोन चमचे तेल गरम करायला ठेवलं होतं हे कटलेट फ्राय करायला खूपच कमी तेलाचा वापर होतो याच पद्धतीने सर्व कटलेट मी साबुदाण्याच्या पिठीमध्ये व्यवस्थित कोट करून शालो फ्राय करायला ठेवले आहेत आता बाजूने अजून आपण एक चमचाभर तेल सोडणार आहोत व स्लो टू मिडियम गॅसवरती अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे कटलेट फ्राय करायचे आहेत तुम्ही ते पाहू शकता मस्त गोल्डन ब्राऊन कलर आला आहे आता आपण दुसऱ्या बाजूने देखील हे कटलेट फ्राय करून घेऊ व पुन्हा एकदा मी इथे एक, एक चमचा तेल बाजूने सोडले आहे तर या नवरात्रीमध्ये हे रताळ्याचे झटपट होणारे कटलेट तुम्ही नक्की तयार करून बघा आणि कसे झालेत हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका मला जर आजची ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब